शेतकरी मित्रांनो हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मात्र हा पाऊस दहा जून नंतर सुरू होणार असल्याची माहिती आहे दहा जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असून त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच विदर्भाच्याही बहुतांश भागामध्ये दहा जूनपासून पाँचा जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे सध्या मान्सून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये दाखल झालेला आहे त्यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि उस्मानाबादच्या काही भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे मात्र सध्या मान्सूनच्या प्रवासात थोडा अडथळा निर्माण झाल्यानं मान्सून थबकला आहे मात्र पुढील दोन दिवसामध्ये त्याचा प्रवास पुन्हा सुरू होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे सध्या मान्सून जरी महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांमध्ये दाखल झाला असला तरीसुद्धा त्या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे मात्र पुढील पाच दिवसात दहा जूनपासून या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल आणि तोपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे तसेच आज दिनांक आठ जून रोजी विदर्भातील अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पूर्वमोसमी पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे